उत्तर मध्य मुंबईमधनं काँग्रेसच्या उमेदवारांना आमच्या वर्षाताईला, वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे, आता तुझ्या पंजाचं बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करे, काय वाटलं असेल वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला? खरं म्हणजे खुर्ची करता हा जो काही ऱ्हास आपल्याला पाहायला मिळतोय, खरं बाळासाहेबांचं नाव एकीकडे घ्यायचं आणि त्यांच्या विचाराशी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रतारणा करायची. आज बंधू भगिनींना लक्षात ठेवा, बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असतील, पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत, ते उद्धव ठाकरे नाही आहेत. कारण त्या विचारांना जिवंत ठेवण्याचं, ते जाज्वल्य हिंदुत्व हे जिवंत ठेवण्याचं काम, तो स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने या ठिकाणी केलाय. आज आपण पाहतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या महाराष्ट्राची प्रगती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं देशामध्ये भारताचं ग्रोथ इंजिन म्हणून या महाराष्ट्राने आपली प्रगती केली. आज महाराष्ट्र देशाच्या जीडीपीच्या 15% जीडीपी महाराष्ट्रात तयार होतो. देशामधल्या वस्तू उत्पादनामध्ये 20% हिस्सा महाराष्ट्राचा आहे. देशातल्या एक्सपोर्टमध्ये 22% हिस्सा महाराष्ट्राचा आहे. आणि एवढंच नाही तर सर्वात जास्त परकीय थेट गुंतवणूक ही याच महाराष्ट्रामध्ये येते. महाराष्ट्र आज देशामध्ये आर्थिक राजधानी म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र या देशाला चालवण्याचं काम करतो. पण बघा, हे सातत्याने या ठिकाणी चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. काय सांगतात? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले. खरं म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेला चपाट्यांना नाही आहे. या महाराष्ट्राची क्षमता काय आहे ही त्यांना माहित नाही आहे, म्हणून या महाराष्ट्राचा अपमान ते करतात. आणि मी त्यांना सांगतो, उद्धवजी, ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं, मोदीजींचा आशीर्वाद होता, 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम आम्ही केलं. त्याच्या आधी देशातही काँग्रेसचं सरकार होतं, राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 4थ्या 5व्या 7व्या क्रमांकावर होता, तो पहिल्या क्रमांकावर आणला. आणि 2 वर्ष तर अशी आहेत की देशात आलेल्या गुंतवणुकीपैकी 42% आणि 49% गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली. आणि आमचं सरकार गेलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि पवार साहेबांसोबत तुम्ही सरकार केलं, तुम्हाला खुर्ची बोलवत होती, तुम्हाला त्या ठिकाणी तत्व मूल्य नव्हते, तुम्हाला केवळ एकच स्वप्न होतं, त्या खुर्चीवर मी कसा बसतो, त्या खुर्चीवर बसण्याकरता तुम्ही विचारांना तिलांजली दिली, त्या खुर्चीवर तुम्ही बसलात. काय झालं तुमच्या काळामध्ये? अरे, जो पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता, तुम्ही मुख्यमंत्री झाले आणि कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आला, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आला आणि महाराष्ट्र मागे गेला. त्याच्या पुढच्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर आला, पुन्हा महाराष्ट्र मागे गेला. अरे मग तुम्ही मराठी अस्मिता सांगताना, तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताना, मग तुमच्या मनगटात धमक का नव्हती की ज्या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणलं होतं तो तुमच्या राज्यामध्ये मागे गेला? अरे बंधू.